लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची सूचक वक्तव्य स्वतः अजित पवार करत आहेत. अजित पवार निर्णय जाहीर करून त्या निर्णयावर ठाम राहिल्यास बारामतीच्या राजकारणाला कलाटणी मिळेल. बारामतीच्या राजकारणात पहिल्यांदाच हा बदल पाहायला मिळेल. लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीमध्ये आज अजित पवारांनी पराभवाबाबत खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार मिळाला पाहिजे म्हणजे कामांची तुलना करता येईल असं ते म्हणाले. तर सुनील तटकरेही परवा म्हणाले हे काय झालं असा दाखलाही अजित पवारांनी यावेळी दिला. त्याचबरोबर एवढा विकास करूनही बारामती हरल्याची खंत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली. तर उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित पवारांनाच निवडणूक लढवण्याची विनंती करत गोंधळ घातला. विधानसभेत अजित पवार निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अजित पवार आमचे कॅप्टन आहेत, ते मध्येच शस्त्र टाकणार नाहीत. त्यांनी केवळ गेल्या निवडणुकीची व्यथा मांडली असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय. तर अजित पवार बारामतीतून निवडणूक हारणार आहेत आणि हे त्यांनाही माहित आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी अजित पवारांवर केलाय. विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांपुढे टीकाव लागणार नाही असं अजित पवारांना दिसतंय. त्यामुळे त्यांची चूक मान्य केल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे. दरम्यान घरामध्ये फूट पाडणं समाजाला आवडत नाही याबाबत अनुभवही घेतलाय आणि चूकही मान्य केली असं विधान अजित पवारांनी केलं होतं. यावर वडेट्टीवारांनी टीका केली आहे. अजित पवार निराशातून असे विधान करत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे.